नमस्कार आपण यू पी एस सी सी एस ई पूर्वपरीक्षेमध्ये जे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत त्याचं अॅनालिसिस पाहत आहोत तर पहा चॅप्टर पहिला एन्शियंट हिस्ट्रीचा चॅप्टर पहिला आपण ऑलरेडी डिस्कस केलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही या आपल्या लिस्टमध्ये पाहू शकता त्यानंतर आज आपण चॅप्टर दोन इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन म्हणजेच सिंधू किंवा हडप्पा संस्कृती यावरती एकोणीसशे एकोणऐंशी पासून जी यू पी एस सी प्रिलिम आहे यू पी एस सी पूर्वपरीक्षेला जेवढे प्रश्न विचारण्यात आले होते ते दोन हजार तेवीसपर्यंतचे ते, ते आपण आता डिस्कस करणार आहोत तर चला सुरुवात करूयात पहिला प्रश्न पहा विच ऑफ द फॉलोइंग थ्रो लाईट ऑन द हडप्पन कल्चर म्हणजे खालीलपैकी कोणते हडप्पा संस्कृतीवर प्रकाश टाकते ओके पहिला पर्याय आहे पहा आर्कोलॉजिकल एक्सेवेशन्स त्यानंतर स्क्रिप्ट ऑफ कॉपर्स शीट्स त्यानंतर रॉक एडिक्ट्स आणि ऑल ऑफ द अबाउ म्हणजे अगदीच पुरातत्व उत्खनन त्यानंतर तांब्याच्या प्रत्या पत्र्यावरील लिपी शिलालेख किंवा वरील सर्व तर आता पहा डायरेक्टली जर ज्या विद्यार्थ्याचा अभ्यास वगैरे नाही त्याला किंवा जो एम पी एस सीचा विद्यार्थी जर नॉर्मल ॲक्सपिरियन्स जर असेल तर त्याला डायरेक्टली काय वाटेल तर वरील सर्व हा पर्याय वाटेल परंतु खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर याचं ते नाही आहे वरील सर्व हा पर्याय नाही आहे तर पहा शिलालेख इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनमध्ये सापडलेले आहेत का रॉक एडिक्ट बिलकुल नाही त्यानंतर स्क्रिप्ट ऑन कॉपर शीट्स तांब्याच्या पत्रावरील लिपी आपल्याला सापडली आहे असं आपण म्हणू शकतो परंतु ते तांब्याच्या पत्रावर किंवा ते सील्स आहेत आपल्याकडे बेसिकली ते सील्स आहेत व ते स्क्रिप्ट डिस्कवर झाली आहे का आपल्याकडे अद्याप ते अद्याप डिस्कवर झाले नाही तो एक प्रॉब्लेम आहे त्यामुळे सेकंड पर्याय पण गेला व पहिला पर्याय काय आहे पहा आर्कोलॉजिकल एक्झिबिशन म्हणजे पुरातत्व खात्याने जे उत्खनन वगैरे केलंय त्यावरूनच आपलं इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनचं कल्चर समजलेलं आहे त्यामुळे संस्कृतीवर प्रकाश टाकते कोणते हडप्पा संस्कृतीवर प्रकाश टाकते तर पहिला पर्याय योग्य असेल आता पहा यासाठी मी अगदीच तुमच्यासाठी ही घेऊन आलेलं आहे तर पहा हे काय आहेत आता हे सील्स आहेत ओके म्हणून म्हणजे आपल्याला यावरून समजतं आता हे पशुपतीनाथ जे म्हणतो आपण म्हणजे यांची पूजा वगैरे करायची असं आपल्याला इथं सांगता येतं किंवा हे एक सिंगी आहे पहा इथे ओके ज्या पद्धतीने तुम्ही पण मोहन मूवी पाहिली असेल म्हणजे ते आता अगदीच फिक्शनवर बेस्ड आहे परंतु त्यावरून तुम्हाला कुठेतरी कल्चर तरी समजतं ओके अगदी त्या पद्धतीने आपल्याला सांगता येतं की हे बेस्ड आहे कशावरती आर्कोलॉजिकलवरती ओके स्क्रिप्ट गिफ्ट जी आहे ती अद्याप डिस्कवर्ड झाली नाही हे आपल्याकडे प्रॉब्लम आहे त्यामुळे पर्याय एकला आपण जास्त वेटेज देऊयात ओके त्यानंतर नेक्स्ट प्रश्नाकडे आपण जाऊयात तर पहा विच इज नॉट द इंडो आर्यन लँग्वेज इंडो आर्यन भाषा कोणती नाही आता कदाचित ही आपला पुढचा प्रश्न आहे हे किंवा कल्चरला धरून प्रश्न आहे हे ओके तुम्ही जर अगदीच निततीन सिंगानिया सरांचं जर पुस्तक वाचलं तर त्यामधून तुम्हाला हे मिळून जाईल परंतु इंडस इंडो सॉरी इंडस व्हॅली सिविलायझेशन जे आहे त्यामध्ये हा प्रश्न मिळणार नाही तर पहा पहिला आहे तमिळ सॉरी पहिलं आहे गुजराती त्यानंतर तमिळ त्यानंतर ओरिया आणि त्यानंतर आहे मराठी ओके okay. गुजराती तमिळ ओरिया मराठी म्हणजे तुम्ही अगदी एक मिनिट जर विचार केला म्हणजे व्हिडिओ स्टॉप करून पहा तुम्ही विचार करत चला मी जास्त लांबलचक वगैरे व्हिडिओ घेणार नाही फक्त डायरेक्टली एक्सप्लेनेशन देण्याचा प्रयत्न करेन तर पहा डायरेक्टली जर आपण असं पाहिलं तर याचं उत्तर येईल तमिळ कारण इथं इंडो आर्यन विचारलेलं आहे इंडो आर्यन आता ही आर्य संस्कृती लगेच आली होती त्यामुळे आहे इंडस व्हॅलीच्या चॅप्टरमध्ये हा प्रश्न परंतु पहा इंडो आर्यन म्हणजेच नॉर्थकडली जी भाषा वगैरे आहेत त्याला आपण इंडो आर्यनमध्ये कन्सिडर केलं जातं परंतु जे द्रविडियन आहेत ते तमिळमध्ये येतात ओके हे जी तमिळ लँग्वेज आहे ना ते द्रविडियनमध्ये येतात आता हे पहा इथं मी लिस्ट घेऊन आलेलं आहे तमिळ म्हणजे द्रविडियनमध्ये तमिळ आहे कन्नडा आहे मल्याळम ते आहे तेलुगू आहे ओके ह्या ज्या भाषा आहेत जे बेसिकली साऊथकडल्या ते सर्व कुठले आहेत तर द्रविडियनमध्ये येतात त्यामुळे पहा द्रविड म्हणजे आपला अगदी एक दुसरं पण नाव आहे द्रविड द्रविड कल्चर पण आपण असं बेसिकली म्हणतो तुम्ही जेव्हा अभ्यासणार आहात म्हणजे यू पी एस सीचं जेव्हा सिलेबसमध्ये आहेत हे टॉपिक तेव्हा तुम्हाला हे पण तुम्हाला पण हे समजून येतीलच आता पहा इंडो आर्यनमध्ये कोणते येतात तर हिंदी बेंगाली मराठी पंजाबी गुजराती सिंधी ओडिया कश्मीरी उर्दू मैथिली राजस्थानी आणि आसामीज ओके ह्या सर्व लँग्वेज इंडो आर्यनमध्ये येतात व ह्या द्रविडियनमध्ये येतात आता मी हे जे सांगितलं की हे साऊथ आणि हे नॉर्थ हे बेसिकली उगे म्हणजे तुम्हाला ओळखण्यासंदर्भात आहे हे ओके फक्त ह्याची हिस्ट्री वगैरे काय आहेत ते मी इथं सांगत नाही आहे आता ह्याची हिस्ट्री कशा पद्धतीने पडली किंवा हे कोणत्या गटातून कशा पद्धतीने यांचं रिव्हल्युशन झालं हे सर्व तुम्हाला सिलेबसचा पार्ट आहे सिलेबस थोडं तरी माहिती असणं गरजेचं आहे किंवा तुमचं सिलेबस पूर्ण झालेलं जावं हे एक प्रि पूर्व अट आहे ही व्हिडिओ सिरीज पाहण्याची कारण पहा अगदी तुम्ही म्हणताल की म्हणजे ही कशा पद्धतीने इंडो आर्यनचं नाव वगैरे पडलं तर ते मी इथं समजावू शकत नाही सॉरी फॉर दॅट परंतु मी डायरेक्टली लिस्ट आणले जर कदाचित म्हणजे तुमच्या कानावर जरी पडलं तरी हे बेटर होईल असं मला वाटतं त्यानंतर नेक्स्ट प्रश्नाकडे आपण वळूयात तर पहा इन इं, द इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन पीपल हॅड कॉन्टॅक्ट विथ आता पहा सिंधू खोऱ्यातील लोकांची कोणाशी संपर्क होता ओके okay, सिंधू खोऱ्यामधील जे लोक होते त्यांचा कोणाशी संपर्क जास्त होता ओके okay, एकोणीसशे एक्क्याऐंशीला हा प्रश्न आलेला आहे तर इजिप्तियन चायनीज सुमेरियन आणि मिसोपोटामियन ओके okay, हा भारत आहे मग तुम्ही याला जर अशा पद्धतीने जर घेतलात तर हा आपला भारत देश किंवा इथं अरब सागर जे आहे ते तुम्हाला असं दिसून येईल ओके okay, आता थोडंसं मॅप बेस्ड आहे त्यामुळे मी घेतलेला आहे पण प्लीज तुम्ही माझ्या मॅपला वगैरे हो हे म्हणजे थोडंसं निगेटिव्हली वगैरे घेऊ नका ते म्हणजे तुम्हाला समजण्यापुसं वगैरे मी काढत असतो ओके हा आहे अशा पद्धतीने आपलं मॅप आहे तर पहा इजिप्तियन कल्चर हे इथं आलं त्यानंतर चायनीज हे भारताच्या वरून इकडे गेल्यानंतर इथं आलं चायनीज त्यानंतर सुमेरियन दुसरीकडे म्हणजे हे इंडोनेशिया वगैरे तिकडल्या आलेलं आहे ओके त्या पार्टला तर आपण बोलायचं नाही आहे त्यानंतर मेसोपोटामिया आता पहा इजिप्शियन कल्चर होतं परंतु आपल्याला त्यांच्यासोबत संबंध वगैरे होता का त्याचे पुरावे आपल्याला सापडले नाहीत ओके त्यांचं ट्रेड वगैरे व्हायचं पण ते कुणासोबत ते सांगतोयच मी त्यानंतर चायनीज आता हा चायनीज हे हिमालयन वगैरे पार करून मग ते कुणापासून आलं इंडो आर्यन जेव्हा गट वगैरे आलं तेव्हापासून आपल्याकडे चायनीज वगैरे रेफरन्स आपण देऊ शकतो ओके म्हणजे रेशमी जे रस्ते वगैरे होते त्याबद्दल आप आपण ती चायनाबाबत बोलू शकतो त्यानंतर सुमेरियन सुमेरियन केव्हापासून चालू झालं पहा तर आपण बाजार जेव्हा म्हणजे ट्रेड जास्त वाढलं आपलं ओके अगदीच इसवी सणाच्या म्हणजे इसवी सन जेव्हा आलं तेव्हापासून हे म्हणू शकतो आपण ओके म्हणजे पोस्ट जे इसवी सन झिरो जे जी काढतो आपण म्हणजे हे बिफोर क्राइस्ट जे आहे ते आफ्टर क्राइस्ट ओके आफ्टर क्राईस्ट जप प म्हणजे जे अॅनोडॉमिनी वगैरे जे म्हणतो तेव्हापासून हे आपण सुमेरियनसोबत वगैरे आपला संपर्क आला परंतु ह्या सर्वांच्या पूर्वी कोणासोबत संपर्क आला इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनच्या पीपल्सचा तर ते होते मेसोपोटामियन ओके मग मेसोपोटामियन याचमध्ये तिथं दिलेलं आहे पा इंडस सॉरी इंडस जी नदी आहे त्यालाच तिथं इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन वगैरे जे शहरांची नावं आहेत त्यावरून आपला मेसोपोटामिया जे कल्चर होतं तिथंच आपल्याला ते सापडलेलं आहे ओके त्यामुळं त्यानंतर चौथा प्रश्न पहा लोथल इज कनेक्टेड ॲज एक्सिबिशन साईट ऑफ द सिव्हिलायझेशन ऑफ आता म्हणजे पहा लोथल हे सभ्यतेचे ठिकाण उत्खनन सॉरी म्हणजे हे थोडंसं मराठी भाषेचं इथं प्रॉब्लेम झालेलं आहे सॉरी फॉर दॅट परंतु पहा लोथल हे जे शे शहर आहे ते कोणत्या एक्झिबिशनमध्ये सापडलेलं आहे ओके okay. कोणत्या संस्कृतीशी निगडित आहे असं डायरेक्टली यांना म्हणायचं आहे की लोथल हे ठिकाण कोणत्या सिव्हिलायझेशनशी निगडित आहे तर पहिला आहे इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन त्यानंतर सेकंड आहे सोमेरियन मेसापोटामियन आणि वैदिक आर्यन ओके आता याचं जर खऱ्या अर्थाने जर उत्तर पाहिलं किंवा तुम्ही इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनला डायरेक्टली जरी वाचलं नाही तरी तुम्हाला उत्तर याचं मिळतं तर ते आहे इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन कारण हे एकमेव पोर्ट होतं ओके गुजरात साईड आहे एकमेव पोर्ट आहे आता हे जे आहे लिस्ट आपण अगदीच इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनचे हे आहेत त्याच्याबद्दल पण मी शॉर्ट व्हिडिओ किंवा याचे जे शहरं आहेत किंवा कोणत्या ठिकाणातून कोणतं उत्खनातून कोणतं साधन वगैरे मिळालेलं आहे किंवा कोणती साईट कशासाठी फेमस आहे हे आपण नक्कीच घेणार आहोत इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनच्या बा फक्त प्रिफॅक्ट जे आहे ते मी घेण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे कारण पहा मेन्सचा आपण कसं पण करू शकतो परंतु प्रिलिमला आपल्याला पहिलं जे हे आहे म्हणजे पहिला जो दरवाजा आहे तो प्रिलिमचा आहे त्यामुळे प्रिलिमसाठी आपण नक्कीच आतापासूनच थोडं 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 करण्याचा प्रयत्न करणार आहोत ओके त्यामुळे इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनचे जे फॅक्ट आहेत ते आपण हे अॅनालिसिसचा व्हिडिओ झाल्यानंतर प्री फॅक्ट जे काही आहेत इंडस व्हॅलीचे ते आपण नक्कीच चर्चा करणार आहोत त्यानंतर पहा मेन्सचे जे प्रश्न आहेत ते पण मी नक्की घेणार आहे म्हणजे अगोदर प्री घेऊयात मग त्यानंतर याच बेसिसवर आपण मेन्सचे पण प्रश्न कशा पद्धतीने विचारलेत ते घेण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे ओके त्यामुळे काळजी करू नका तुमचे जे सजेशन आहेत ते मी अगदी योग्यरित्या घेणार आहे त्याला ओके तर याचं उत्तर आहे इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे पहा लोथल इज म्हणजे लोथल हे काय आहे आता पहा हा प्रश्न केव्हा विचारण्यात आलेला होता उत्खननाचा प्रश्न एकोणीसशे एक्क्याऐंशी ला विचारण्यात आलेला होता व दुसऱ्या वर्षी लगेच लोथलबाबतच प्रश्न विचारण्यात आलेला होता म्हणजे हे ब्युटी गर एक होती पूर्वी की पीवायक्यूचं अनालिसिस वगैरे गरजेचं पडायचं आपल्याला तर एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये लोथल हे काय असं विचारण्यात आलेलं होतं तर तुम्ही पण डायरेक्टली सांगू शकता क्लोज्ड वॉटर सिस्टम एक बंद पाण्याची व्यवस्था वगैरे होती का किंवा अपॉइजनस गॅस एक विषारी वायू किंवा अ प्लेस इन गुजरात व्हेअर एक्सेन हॅव इस्टॅब्लिश अ लिंक द इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन त्यानंतर लिगल ॲक्शन टेकन अगेन्स्ट डिफेक्टर म्हणजे पक्षांतर करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई आहे का तर हे बिलकुल नाही हे पण बिलकुल नाही हे दोन्हीच नाही तर याचं अगदी उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन अ प्लेस इन गुजरात व्हेअर एक्झर्वेशन्स हॅव इस्टॅब्लिश्ड अ लिंक विथ इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन आता इथे जो प्रश्न होता ओके हा जो प्रश्न होता तो इथला उत्तर आहे ओके म्हणजे लोथल काय आहे तर ते इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनची एक निगडीत साईट आहे त्यानंतर सव्वा प्रश्न पहा द स्क्रिप्ट ऑफ इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन वॉच ओके इंडस व्हॅली मधील जी स्क्रिप्ट आहे त्याबाबतचा प्रश्न विचारलेला आहे एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये तर पर्शियन स्क्रिप्ट होती संस्कृत स्क्रिप्ट होती की द्रविडियन की अनडिसिफर्ड म्हणजे यापैकी कोणती स्क्रिप्ट हिंदू इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनची होती तर अगदीच तुम्हाला याच्यापूर्वी पण आपण चर्चा केली होती की जी स्क्रिप्ट आहे इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनची ती अद्याप अनडिसिफर्ड आहे म्हणजे तिला वाचता आलं नाही आपल्याला ओके okay, त्यामुळे हा प्रश्नच येत नाही पर्शियन होती संस्कृत होती द्रविडियन होती ओके हे सर्व निग्लेक्टेड चौथा पर्याय क्रमांक योग्य उत्तर असेल त्यानंतर सातवा प्रश्न पहा विच ऑफ द फॉलोइंग प्रेझेंट द मोस्ट सिग्निफिकंट फ्रीज फीचर्स ऑफ इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन म्हणजे सर्वात जा सर्वात मोस्ट सिग्निफिकंट जे फीचर्स आहेत म्हणजे जे वैशिष्ट्य आहेत सर्वात लक्षणीय वैशिष्ट्य आहेत ते कोणाचे आहेत हे सादर करते असा प्रश्न एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये विचारण्यात आलेला होता तर पहिला वैशिष्ट्य आहे पहा बिल्डिंग विथ परफेक्ट आर्किट्स त्यानंतर सेकंड प्रश्न आहे सॉरी सेकंड पर्याय आहे यूज ऑफ बर्न मर्ड ब्रिक्स यूज ऑफ सन ड्राइड मड ब्रिक्स तिसरा पर्याय त्यानंतर चौथा पर्याय या आहे यापैकी एकही नाही तर पहा बिल्डिंगबाबतचा प्रश्न म्हणजे बिल्डिंग एक समानी वगैरे होत्या का असं कोणत्या पुस्तकामध्ये वगैरे दिलेलं आहे का आपल्याला तर बिलकुल नाही रस्त्याबाबत दिलेलं आहे विटांबाबत दिलेलं आहे परंतु बिल्डिंग हा आतमध्ये दरवाजे वगैरे व्हायची त्यानंतर खिडक्या फक्त बाहेरच्या साईडला असायची असं आपलं इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनमध्ये बाबत दिलेलं आहे त्यामुळे पहिला पर्याय योग्य असेल का बिलकुल नाही त्यामुळे याला स्किप करा त्यानंतर तिसरा पर्याय पहा सन ड्राइड मड ब्रिक्स म्हणजे उन्हात वाळलेल्या मातीचा विटांचा वापर असं कुठंच उल्लेख नाही आहे त्यामुळे हा पण पर्याय पण कट पण पर्याय क्रमांक दोन जर पाहिला तुम्ही मड मर, बर्न मड ब्रिक्स ओके जळलेल्या मातीच्या विटांचा वापर तर हे योग्य बरोबर आहे पहा त्यांचं शेप काय होतं ते सर्व अगदी दिल्यात डिटेलमध्ये दिलेलं आहे ओके आता अगदी यू पी सी तसा प्रश्न उत्तर विचारू म्हणजे तसं म्हणता येणार नाही विचारू शकेल किंवा विचारू शकणार नाही कारण झेंड्याबाबतचं ते देण्यात आलेलं होतं ओके यावर्षी तीनास दोन जे हे आहे झेंड्याचा आपलं रेशो काय असेल तो प्रश्न विचारला आलेला होता त्यामुळे पहा आता एक तुमचं होमवर्क असेल की हे जे विटा होत्या विटाचं रेशो काय असेल ओके ते तुम्ही नक्की मला सांगू शकता कारण एक होमवर्क का तरी तुम्ही नक्की करू शकता ओके त्यामुळे स्किप करतो मी त्यानंतर पुढे या इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन वॉज स्प्रेड ओव्हर एकोणीसशे चौऱ्याऐंशीचा हा प्रश्न आहे म्हणजे इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन कुठंपर्यंत पसरलेलं होतं असा डायरेक्टली प्रश्न आहे आता पहा मी इथं मराठी ट्रान्सलेशन दिलं नाही कारण खूप हेवीली होत होतं मला मराठी ट्रान्सले सॉरी मला मराठी टायपिंग करण्यासाठी त्यामुळे मी म्हटलं की एवढी स्पून फिडिंग तर तुम्हाला पण करू शकणार नाही मी पण ओके व आपले प्रश्न राहतील कारण दोन दिवस झाला आपला एक व्हिडिओ आलेला नव्हता सेकंड पार्टचा ओके व मरा मला मराठी टायपिंग करण्यामध्ये थोडासा विलंब होत होता त्यामुळे मी म्हटलं की यू पी एस सी जर तुम्ही करत आहात म्हणजे तुम्हाला बेसिक इंग्लिश तरी नक्की येत आहे ओके हे यू पी सीसाठी एक प्री रिक्वेस्टेडच आहे की तुम्हाला बेसिक इंग्लिश तरी नक्की यायला हवी त्यामुळे आता हे स्प्रेड ओव्हर अशा शब्द तर तुम्हाला काही अवघड नसतील असं मला वाटतंय हां एखादी वेळेस जर का शब्द समजत नसेल किंवा काही जरी समजत नसेल तर तुम्ही नक्की मला विचारू शकता परंतु मला नाही वाटत की यामध्ये काही शंका असेल किंवा काही यामध्ये प्रॉब्लेम असेल त्यामुळे मी हे शब्द डायरेक्टली इंग्रजीमध्ये घेऊन आलेला आहे अद्याप पण तुमचे सजेशन मी नक्की याबद्दल मी घेणार आहे तर तुम्ही जर शक्य झालं तर तुम्ही नक्की मला सांगू शकता की सर असं नाही तर तसं ओके तर पहा आठवा प्रश्नाचं उत्तर नक्की देऊ शकता की इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन वाज स्प्रेड ओव्हर तर बलुचिस्तान सिंध पंजाब राजस्थान सिंध पंजाब कश्मीर अफगाणिस्तान सिंध पंजाब राजस्थान गुजरात आणि काश्मीर ओके नन ऑफ दिस मग पहा हा आपला भारत देश आहे मग पहिला पर्याय बलुचिस्तान सिंध पंजाब आणि राजस्थान सेकंड आहे सिंध पंजाब कश्मीर ओके मग पहा यामध्ये गुजरातचा आत्ताच एक साईड पाहिली आपण मग ते गुजरात इथं मिसिंग आहे किंवा जे सिंध रिजन आहे ओके व जो कश्मीरचा आहे तो इथं एक्स्ट्रा देण्यात आलेला आहे त्यामुळे सेकंड पर्याय काय आहे कलत होईल आपला ओके गुजरातचं इथं म्हणजे घेता येणार नाही कारण जे पर्याय यो योग्य आहे त्यामध्ये पण इथं दिलं नाही आहे ओके त्यामुळे दुसरा पर्याय गेला त्यानंतर तिसरा आहे पहा अफगाणिस्तान सिंध पंजाब राजस्थान गुजरात आणि काश्मीर आता पहा अफगाणिस्तान इकडे आहे वरती मग अफगाणिस्तान त्यामुळे हे लगेच कटलं ओके व इथं पण काश्मीर आहे इथं काश्मीरमुळे कटलं व इथं अफगाणिस्तानमुळे कटलं त्यानंतर पहिला पर्याय पहा तुम्ही बलुचिस्तान आहे त्यामुळे ही जी पाकिस्तानची जी साईट आहे हे इथं सिग्निफिकन्सली आहे इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनबाबत कारण आज जे इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनचे जे, जे मोस्ट साईट आहेत ते कुठं आहेत ते प्रेझेंटली पाकिस्तानमध्ये आहेत त्यामुळे पहिला पर्याय क्रमांक बरोबर असेल आपला बलुचिस्तान सिंध त्यानंतर पंजाब आणि राजस्थान इथे आपला प्रॉमिनंट साईट इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनच्या सापडतात त्यामुळे पर्याय क्रमांक एक हे तुमचं योग्य उत्तर असेल ओके म्हणजे त्यामध्ये काही प्रॉब्लेम नसेल असं मला वाटतं त्यानंतर सेकंड न्यू सॉरी त्यानंतर नवा प्रश्न आहे पहा की विच ऑफ द फॉलोइंग वॉज नॉट नोन टू इंडस व्हॅली पीपल ओके okay, म्हणजे इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनमधील जे पीपल होते त्यांना काय माहिती नव्हतं किंवा मा कशाचं नॉलेज नव्हतं असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे पहिला आहे पहा सिल्वर म्हणजे चांदी कॉपर त्यानंतर आयर्न आणि ब्रांझ ओके okay? तर सिल्वर माहिती नव्हतं कॉपर माहिती नव्हतं आयर्न माहिती नव्हतं की ब्रांझ माहिती नव्हतं तर अगदीच पहा जे इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन होतं ते अगदीच केव्हापासून चालू झालेलं होतं तर दोन हजार पाचशे ते सोळाशेपर्यंत आपण याचा डॉमिनंट कालखंड म गणला जातो ओके व सिल्वर कॉपर ब्रांच जे आहेत ते अगदीच इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनला माहिती होतं त्यानंतर गोल्ड पण त्यांना माहिती होतं परंतु एक गोष्ट त्यांना माहिती नव्हती ती फक्त एकच होती की बाराशे ते सहाशे इसवी सनमध्ये कशाचा शोध लागला बाराशे ते सहाशे हा पिरियड कशाचा आहे तर वैदिक कालखंडाचा हा पिरियड आहे ओके मग वैदिक कालखंडामध्ये कशाचा शोध लागला तर आयजनाचा लोहाचा इथं शोध लागलेला होता बरोबर त्यामुळे पहा पण वैदिक कालखंडाला जेव्हा तुम्ही वैदिक कालखंड अभ्यासता तेव्हा तुम्ही असं पण म्हणता की ज्या पद्धतीने द जे लोह असतं अगदी तशा पद्धतीने येथील लोक पण लोहाचे वगैरे असल्यासारखे इथं तयार झाले होते ओके म्हणजे अगदीच ते गंज वगैरे खाताना ना अगदी त्या पद्धतीने इथली पण लोक वगैरे गंज खाल्ली होती असं आपल्याला इथं बेसिकली एक मन आहे ओके तर आयर्न जे होतं बाराशे ते सहाशे मग ते इंडस व्हॅली सिव्हिलायजेशनच्या पीपलला माहिती नव्हतं ओके हा इथं बेसिकली प्रॉब्लेम आहे त्यामुळे नवव्याचं उत्तर जे असेल ते आयर्न पर्यायक्रमांक तीन त्यानंतर दहावा प्रश्न पहा विच ऑफ द फॉलोइंग वॉज द प्रिन्सिपल आर्टिकल ऑफ फूड ऑफ द इंडस व्हॅली पीपल ओके आता हा प्रश्न विचारण्यात आला फूड बाबत इंडस व्हॅली मधील जी पीपल होती त्यांचं फूड कोणतं होतं किंवा त्यांचं अन्न कोणतं होतं तर एकोणीसशे शहाऐंशीमध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला होता, होता। पहिला आहे राईस मैजे एग्स आणि व्हाई व्हीट ओके तर अगदीच तुम्ही जेव्हा वाचता इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनला डीपमध्ये व्हीट आणि काय तिथं ज्याला आपण बाजरी म्हणतो ओके सॉरी uh, रागी नाही म्हणजे बादले हां बादले जी आहे ती आपलं तिथं बेसिकली त्याचा उल्लेख आहे तर वीट आणि बादले त्यामुळे पर्याय क्रमांक चार हे तुमचं योग्य उत्तर असेल आता पहा जे अगदी तुम्ही जेव्हा आपल्याकडे सोसेस तर मराठी माध्यमातून नाही त्यामुळे जेवढं होईल आपण तेवढं इंग्लिशवरच स्टिक असतो ओके आता माझी पण भाषा म्हणजे मी अगदी जास्त माझं पण मीडियम जे आहे अँसर तर ते मराठी माध्यम मा आहे तरी पण माझे जे डॉमिनंट सोर्सेस आहेत ना ते सगळेच इंग्रजी आहेत ओके त्यामुळे तुम्हाला पण जर यू पी एस सी करायची असेल ना आता एक अट तर अशा पद्धतीनेच आहे कारण तुम्ही दोन हजार तेवीसचा जेव्हा यू पी एस सीचा पेपर पाहता तेव्हा तुम्हाला अट तर अशीच असते की तुम्हाला यू पी एस सी करायची असेल तर तुम्हाला इंग्लिश तरी थोडाफार तरी जमावंच लागेल कारण इंडिया इयरबुक जे असतं ते हिंदी किंवा इंग्रजीमध्ये येतं ओके व तुम्हाला माहिती आहे हिंदी कशा पद्धतीने तिथं वापरली जाते त्या हिंदीमधून तो तुम्हाला काही समजणार नाही त्यापेक्षा इंग्रजी बरी असं आपल्याला वाटतं त्यामुळे इंडिया इयरबुक वाचायचं असेल किंवा इकॉनॉमिक सर्व्हे वाचायचं असेल ते सर्व आपला इंग्रजी माध्यमातूनच चांगले भेटतात त्यामुळे आपल्याला इंग्रजीवर थोडंसं तर स्टिक व्हावंच लागेल ओके तर अशा पद्धतीने पर्याक्रमांक चार हे तुमचं योग्य उत्तर असेल त्यानंतर अकरावा प्रश्न विच ऑफ द फॉलोइंग इज अ कॅरेक्टरिस्टिक फीचर ऑफ द इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन ओके महत्त्वाचं कॅरेक्टरिस्टिक काय आहे इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनचं आता पहा याच्यापूर्वी पण असा प्रश्न विचारण्यात आला होता जर वर आपण जर गेलं तर तिथं पण एक वैशिष्ट्य विचारण्यात आलं होतं आता मी ते टाईमपास करण्यासाठी वगैरे जात नाही तुम्हाला पण माहिती आहे त्यामुळे मी डायरेक्टली काय करतो याला आपण वाचण्याचा प्रयत्न करूयात देअर चीफ डिटीज वॉज मदर गॉड डेज शिवा वर शिप्ड बुल्स दे हॅड ऑल अम्युनिटीज ऑफ डेव्हलप्ड सिटी लाईफ अँड दे डीड नॉट नो ऑफ आयरन ओके विच ऑफ द फॉलोइंग इज अ कॅरेक्टरिस्टिक फीचर ऑफ द इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन म्हणजे अगदी महत्त्वाचं फीचर या सिव्हिलायझेशनमधील कोणतं होतं असा हा प्रश्न आहे ओके okay, आता या प्रश्नामध्ये थोडीशी म्हणजे सॉरी म्हणजे काय म्हटलं आहे विच ऑफ द फॉलोइंग इज अ कॅरेक्टरिस्टिक फीचर ऑफ द इंडस व्हॅली सिलायझेशन पहा ते मदर गॉड आणि शिवाची पूजा करत होते का अगदी बिलकुल करत होते पशुपतीनाथ आपण पाहिलेलं आहे ते सिल्वरती वगैरे दिलेलं आहे त्यामुळे पहिला पर्याय बरोबर आहे त्यानंतर दे वर्षिप्ड बुल्स ओके अगदी बरोबर आहे हा पण म्हणजे बुलचे पण छायाचित्र तिथं मिळालेले आहेत सिल्वरती त्यानंतर ती तिसरा पर्याय है, दे हॅड ऑल अमेनिटीज ऑफ अ डेव्हलप्ड सिटी दे लाईफ अगदी बरोबर आहे पहा त्यांच्याजवळ सिटी लाईफ म्हणजे अर्बनायझेशन जे होतं पहिल्यांदा अर्बन कुठं चालू झालं किंवा भारतामध्ये जर आपण म्हटलं की अर्बनायझेशनची जी टाउन प्लॅनिंग वगैरे आहे ती इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनमध्ये आली आज जे करू शकलं नाही आपण ती इंडस व्हॅली पीपलनी करून दाखवलेलं होतं म्हणजे जे बेंगलोरमध्ये बाळ दरवर्षी येते किंवा आता आसाममध्ये सध्याला बाढ चालू आहे हे सर्व कुठं याच्या पूर्वीस्थांनी म्हणजे त्याचा परिपूर्ण अर्बनायझेशन कोणी केलं होतं तर व्हॅली सिव्हिलायझेशनने केलं होतं आज देखील आपल्याला तशा पद्धतीची घरं वगैरे बांधलेली दिसत नाहीत हा मुख्य प्रॉब्लेम आहे त्यामुळे पर्याय क्रमांक तीन हे पण बरोबर आहे पर्याय क्रमांक चौदा पहा दे डी डीड नॉट नो ऑफ आयर्न आता आत्ताच पाहिला आपण की आयर्न त्यांना माहिती नव्हतं कारण बाराशे इसवी सनमध्ये त्याचा शोध आहे किंवा तशा पद्धतीने लोहयुग हो म्हणून त्याला आपण ओळखतो त्यामुळे पहा इथंच देण्यात आलेला आहे आयोजनं इथं डिस्कस केलं होतं नव्या प्रश्नात तो प्रश्न केव्हा आलेला होता पहा नवा एकोणीसशे पंच्याऐंशीला तो विचारण्यात आलेला होता तर डायरेक्टली एकोणीसशे शहाऐंशीमध्ये असा प्रश्न आलेला होता की त्यांना आयोजनं माहिती नव्हतं व तुमचं योग्य उत्तर हेच असेल पर्याय क्रमांक चार त्यानंतर बारावा प्रश्न नियर द बँक्स ऑफ विच ऑफ द फॉलोईंग रिवर द एक्स्केवेशन इन रिसेंट इयर हॅज ब्रॉड टू लाईट इन द सॉरी लाईट दॅट इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन प्री लोकेटेड टू फार साऊथ ओके साऊथपर्यंत निंडस व्हॅली सिव्हिलायझेशन होतं हे आता नव्याने उत्खननामधून वगैरे सापडत आहे तर ती नदी कोणती आहे आपल्याला हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे पहिला आहे महानदी दुसरा आहे कृष्णा तिसरा आहे कावेरी चौथा आहे गोदावरी ओके तर त्याचं योग्य उत्तर असेल तर, तर हे कृष्णा कारण सध्याला जे प्रॉमिनंट साईट वगैरे लोकेट होत आहेत त्यामध्ये कृष्णा नदीचा रोल आपला पाहायला मिळत आहे ओके त्यामुळे पर्याय क्रमांक दोन हे त्याचं योग्य उत्तर असेल त्यानंतर तेरावा प्रश्न आहे इन द अँशियंट पिरियड ऑफ इंडियन हिस्ट्री अर्बनायझेशन वॉज फॉलोड बाय पॅट्रोल सॉरी पॅस्टोरल लाईफ म्हणजे याचा अर्थ मी सांगतो पहिल्यांदा तर पहिल्यांदा शहरीकरण व पुन्हा काय पहिल्यांदा शहरीकर का, शहरीकरण होतं व पुन्हा खेडू म्हणजे uh, खेड्यातील uh, खेडीकरण असं आपण तिथं म्हणू शकतो किंवा पहिल्यांदा पहा त्या सिव्हिलायझेशनमधील uh, किंवा इंडस् म्हणजे uh, ॲन्शियंट हिस्ट्री म्हणजे आपलं जे पूर्व हिस्ट्री आहे किंवा आता मराठी माध्यमातून खूप एवढं म्हणजे मी पण एवढं असलोही परंतु सॉरी फॉर दॅट म्हणजे जे प्राचीन इतिहास आहे आपला सॉरी म्हणजे शब्द भेटत नव्हता आपला पण आता भेटला आहे तर पहा प्राचीन भारतामध्ये असं कोणतं शहर म्हणजे अशी कोणती ही आहे पिरियड असा आहे ज्यामध्ये पहा पहिल्यांदा शहरीकरण आलं पुन्हा लगेच खेडीकरण वगैरे चालू झालं असा प्रश्न विचारण्यात आलं सॉरी असं असर्शन दिलेलं होतं मग त्याला रिझन आहे पहा तर हरप्पन सिव्हिलायझेशन किंवा हरप्पन कल्चर वॉज अँड अर्बन वन ओके मग पहिल्यांदा शहरी मग पुन्हा खेडी असं देण्यात आलेलं आहे आता पहा इथं दिलेलं आहे हरप्पन कल्चर वॉज अँड अर्बन वन पण हे फॅक्ट आहे किती केलं तरी ना हे फॅक्ट आहे म्हणजे हे फॅक्ट आपल्याला दिसत आहे परंतु याचं उत्तर सांगत आहे का रिझन जे आहे ते हे डायरेक्टली याचं उत्तर सांगत आहे का बिलकुल नाही आता आपलं इथं तुम्ही जर सिलेबस कवर केला तर तुम्हाला माहिती होईल की पहिल्यांदा अर्बन अर्बन सिव्हिलायझेशन म्हणजे जे शहरीकरण होतं ते इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनमध्ये होतं व खेडीकरण कशात झालं तर वैदिक जेव्हा वैदिक कालखंड चालू झाला तेव्हा लगेच चला अशा पद्धतीने झालं म्हणजे हे बेसिकली हे असर्शन तर बरोबर आहे परंतु रिझन जे होतं त्याचं चुकीचं आहे कारण इथं फक्त अर्बन सिव्हिला हर्बन सिव्हिलायझेशनबद्दल दिलेलं आहे वैदिक कालखंडाबद्दल इथं काहीच दिलं नाही त्यामुळे असं रिझन हे चुकतं त्यामुळे पर्याय क्रमांक दोन हे तुमचं योग्य उत्तर असेल ओके त्यानंतर नेक्स्ट पहा मेटल्स नोन बा टू इंडस व्हॅली वर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये हा प्रश्न विचारलेला विचारण्यात आलेला होता की कोणते मेटल्स हे इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनच्या पीपलला माहिती होते तर अगदीच तुम्हाला पण माहिती आहे याच उत्तर जिथं आयर्न आहे त्याला हुडका तुम्ही फक्त ओके जे की त्यांना माहिती नव्हतं कॉपर सिल्वर हे माहिती होतं बट नॉट आयर्न म्हणजे पर्याय एक बरोबर आता याला मी डिटेल घेत नाही कारण हे ऑलरेडी चर्चेला घेतलेलं होतं त्यानंतर द हरप्पन सिव्हिलायझेशन डीड नॉट नो द यूज ऑफ ओके एकोणीसशे एक्क्याण्णवला परत प्रश्न आलेला होता की हरप्पन मधील जे व्यक्ती होते त्यांना कशाचा शोध किंवा कशाचं यूज करणं माहिती नव्हतं तर अगदीच त्याचं उत्तर आहे आयर्न म्हणजे लोहाचा यूज करणं त्यांना माहिती नव्हतं ब्रांज माहिती होतं गोल्ड माहिती होतं सिल्वर माहिती होतं ओके पर्याय क्रमांक दोन ही त्याचं उत्तर असेल ओके त्याचं डिटेल डिस्कशन म्हणजे पहा यावरून आपल्याला समजलं की आयर्नवरती भरपूर प्रश्न विचारले विचारले होते त्यानंतर फूडवरती विचारले होते ओके त्यानंतर आणखीन एक गोष्ट जर पाहिली आपण तर इथं डॉमिनन्स ह्याचं होतं म्हणजे पहा इथं इयर दिलं नाही सॉरी फॉर दॅट परंतु पहा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीपासून आपलं सीचं पॅटर्न चेंज झालेलं दिसलं ओके म्हणजे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या पूर्वी पहा तुम्ही डायरेक्टली वन लाईनर स्टेटमेंटचे जे प्रश्न होते ते आलेले होते ओके आता इथं बोथ ए अँड बी ए वगैरे तसं काही आलं नव्हतं पण पहा इथं असेसन आणि रिझन केव्हापासून आलेलं आहे सीला तर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीपासून म्हणजे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला पण सीचं पॅटर्न चेंज झालेलं होतं मग सीचं हे जे आहे म्हणजे आज जी यू पी सीची परीक्षा आहे ती अगदी स्वतःला इव्हॉल्व करत राहते हे आपला त्या प्र प्रश्नावरून वगैरे नक्की समजतं व दोन हजार तेवीसमध्ये पण यू पी एस सी इव्हॉल्व्ह झालेली आहे हे पण आपण तिथं डायरेक्टली सांगू शकतो ओके तर अशा पद्धतीने आपण फक्त पंधरा प्रश्न आज चर्चेला घेतलेले आहेत ओके आता उद्या आपण बाकीचे प्रश्न राहिलेले घेऊयात कारण इंडस्ट्रॅली सिव्हिलायझेशनवरती भरपूर प्रश्न येऊन गेले आहेत ओके धन्यवाद